पण भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भाजपचे भक्त यांनी मला पत्रकारिता शिकवायची नाही मी माझ्या विवेकावर काम करतो मला कोणाची परवा नाही तुमची परवा नाही शिवसेनेची परवा नाही काँग्रेसची परवा नाही राष्ट्रवादीची परवा नाही माझ्या विवेकाला जे पट्ट पत्रकारांनी जे बोललं पाहिजे असं मला वाटतं ते मी बोलतो तेव्हा हा धंदा फडणवीसांच्या भक्तांनी बंद करावा आणि फडणवीसांनाही मी आरोप सरळ इशारा देतो आहे की हे जर लवकर बंद झालं नाही तर माझा संघर्ष तुमच्याशी होईल आणि एक असं प्रकरण उभं राहील की ते भाजपच्या आणि तुमच्या अंगाशी येईल तेव्हा मी उद्धव ठाकरेंकडून पैसे घेतो पाकिट घेतो हे म्हणणं बंद करा आणि मी करायची तेव्हा उद्धव ठाकरेंवर कर टीका करणार आहे जशी आज करणार आहे कारण आज तसाच प्रश्न आहे पण तुम्ही सांगता म्हणून करणार नाही हे लक्षात घ्या पत्रकार हा स्थळ काळानुसार बोलत असतो काल मी उद्धव ठाकरेंवर टीका केली त्यातला त्याचा एक व्हिडिओ काई -काई ते ते तुम्ही सगळीकडे फिरवतायत पण तो पण आहे मोदींचे व्हिडिओ काढा दोन हजार तेराचे आणि फिरवा बघू काय काय बोलले होते ते आज तेच त्यांच्यावर उलटलं आहे काँग्रेसवाले ते फिरवतात व्हिडिओ तेव्हा काय म्हणतात तुम्ही तुम्ही माझा जुना व्हिडिओ फिरवलात हो मला काही वाटत नाही याचं कारण त्यावेळेला माझी जी टीका योग्य होती आज उद्धव ठाकरे बदलले असं मला वाटतं त्यामुळे मी आज त्यांच्याविषयी बोलतोय तेही योग्य आहे पत्रकार हा स्थळ काळानुसार बोलतो